त्या दिवशी इथे एवढं नाटक झालं मग आपलं सगळ्यांचं मिळून ठरलं की तू तिथे परत जायचं नाहीस, तरी तू काय गेलास तिकडे? उत्तर दे मला, काय गेलास तू? अण्णांना म्हटलं होतं की थोडे दिवस जाईन. तसं नाही रे, तू माझा मुद्दा मुद्दा लक्षात घे. तू माझा थांब रे, तू ओरडू नकोस त्याला. अरे हे बघ नंदू, तो पास्कल इथे आला, त्यांनी माफी मागितली, तरी तू तिथे जावंच असं आम्हाला वाटत नाही. आता नाही मारणार परत ते, त्यांना त्यांची चूक कळलेली आहे. अरे नंदू, काका काहीतरी बोलतायत ना, ते ऐक. मध्ये मध्ये बोलू नकोस ना. बर हे बघ, तो स्मगलर आपला माल तिथे ठेवतो, त्याची माणसं येत जात असतात, हे खरं आहे ना? हो. अशा ठिकाणी आमचा मुलगा तिथे गेलेला नकोय. आता उद्या तिथे धाड पडली, तुला पकडलं, ठेवलं कोठडीत, तर काय करणार आहेस? नाही नाहीच, म्हणजे अशा ठिकाणी त्याच्या आसपासही फिरकायचं नाही. आता हे आपल्याला कळलंय म्हणून ना, कळत नाही अशा कित्येक गोष्टी घडतात की या जगात. आता प्रशांतच्या ऑफिसमध्ये केवढा मोठा फ्रॉड झाला होता. अरे अरे पण बाबा, तिथे खड्डा आहे हे तुला कळलं तरी तू उडी मारणारस का त्याच्यामध्ये? तू बाहेर त्याला समजवतोस काय? हे बघ, जायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. हे बघ, मध्यंतरी तू काहीतरी सायबर कॅफे काढायचं म्हणत होतास, चौकशी केलीस का? नाही, एक दोन ठिकाणी जाऊन आलो पण काय आवडलं नाही. तिथे पोरं पोरी नुसतं टाइमपास करायला येतात आणि क्रिएटिव्ह असं काही होतच नाही आहे तिथे. बरं का नंदू, जगामध्ये प्रत्येक ठिकाणी क्रिएटिव्ह थोडं आणि टाइमपास जास्त असंच होत असतं. तू एखाद्या संशोधकाला विचारलंस ना की बाबा तू हा शोध कसा लावलास, तर तो तुला हेच सांगेल की अहो मी हा प्रयोग 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष रोज करत होतो म्हणून. अगदी तुझ्या आवडीच्या क्षेत्रात सुद्धा प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणी तुला तुला एन्जॉय करायला मिळेल, आपल्या आवडीचं असं करायला मिळेल असं जर तुला वाटत असेल ना, तर तो तुझा भ्रम आहे रे. तू सोडून देतो ना. तू काही ठरवलंयस का अमुकच एक करायचं म्हणून? ओ हे विचारा ना त्याला, व्याख्यान कसलं देत बसलाय. अगं मी इथे माझं रक्ता बहिणी हसू देऊ. भाऊजी बोला तुम्ही. निदान आज पहिल्यांदाच आपण त्याच्याशी बोलतोय तरी. बोल बोल. काय? अरे तू काही ठरवलंयस का काय करायचं म्हणून? मला तर वाटतं की गाड्यांशी संबंधितच काहीतरी करावं. पण पास्कल कडे नाही, तेवढं लक्षात ठेव. हो. तुला गॅरेज वगैरे काही काढायचंय का, म्हणजे ऑटो पार्ट्सचं दुकान वगैरे? नाही नाही, गॅरेज. गाडी अशी खोलायला मिळाली पाहिजे. मग त्यासाठी योग्य जागा बघितलीस का तू? नाही नाही. घ्या मग आता उद्यापासून जागा बघायला लागा. तू थांब रे, ह्या रविवारी सकाळी तू आणि मी आपण बाहेर पडू, या आपल्या जागेचा अभ्यास करू, योग्य अशी जागा बघूया. तू येणारेस का? नाही. आणि जागा बघूया काय? जागा बघूया काय? जागा बघूया काय? त्याच्यासाठी हे एवढे भरमसाठ पैसे लागतात, ते आणायचे कुठून? जागा बघूया का? एक तर ती मोक्याची जागा पाहिजे, त्याच्या आजूबाजूला दुसऱ्या कोणाचा गॅरेज नाही पाहिजे, 1760 गोष्टी. जागा बघूया. म्हणूनच म्हटलं तू येणार आहेस का रविवारी सकाळी? हा येईन येईन कदाचित. मग हे ठरवलं. आणि भाऊजी याला बजावा, हा पुन्हा त्या पास्कल कडे गेलास तर याद राख म्हणा. काय रे? हो. अरे नंदू, आईला काळजी वाटते रे, सगळ्यात नको म्हणते असं नाही. काय खाणे बघ नंदू, तू मी ओरडतो म्हणून रागावू नकोस, कळलं का? अरे मला का जाऊया आपण रविवारी, जाऊया सकाळी. हा जानकी, अशी बाहेर का उभी आहेस? आत ये की? हो येणारच होते, पण बाहेर कोणी दिसलं नाही ना. अगं पण मग स्वयंपाकघरात यायचं सरळ.
तू काय कोणी परकी आहेस का? कॉलेजमधनं चालीस ना? नाही, आज कॉलेजलाच गेले नव्हते, आता घरून येते. भूक लागली असेल ना? नाही, भूक नाही लागली. अगं नाही कशी, थांब आलेच मी. अगं डाएट बिएट नाही ना तुझं काही? डाएट कसलं, मस्त हादडक असते. पण मी आता घरून खाऊन आली आहे, मला भूक नाही आहे. मी सांगितलं तुम्हाला पण तुमचं लक्ष नव्हतं. मी ना माझ्याच नादात असते बघ, मला आपली सारखी सगळ्यांच्या भूकेची काळजी. त्या ध्यासते मी असं म्हणतेस. बरं ठेव. अगं जानकी, फ्रीज मध्ये प्रशांतने आणलेली चॉकलेट्स आहेत बघ, त्यातली घे बरं का थोडीशी. मी खाल्ली. हो का? म्हणजे परवा मी आले होते ना तेव्हा, आणि माझ्यासाठी सुद्धा आणली होती प्रशांत दादानी. मी म्हटलं नाही का तुला, काही गोष्टी ना लक्षातच येत नाहीत बघ माझ्या. काकू अलका वर आहे ना? अलका घरातच नाहीये. नाहीये घरात? अगं पण बाकी सगळे आहेत की? मी तरी कशी आहे बघ, बाकी सगळे आहेत की घरात, पण कोण कुठे असेल ते मात्र नाही बे सांगू शकत मी. हा पण कॉम्प्युटर समोर कोणीतरी नक्की भेटेल बघ तुला. मग मी जाते वरच. आता मगाशीच गेली असतीस तर चाललं असतं की? म्हटलं ना तुला, काय काही गोष्टी लक्षातच येत नाही बघ माझ्या. काय झालं? मी यायच्या वेळेला खाली नाही का थांबायचं? अगं पण येतच होतो ना मी. हो आणि मला काय माहिती, तू अगदी ऑन डॉट येशील ते. मी नेहमी ऑन डॉटच येते, यापुढे लक्षात ठेव. घर आणि कॉलेजमध्ये कोणीही ऑन डॉट येऊन दाखवेल? ट्रॅफिक जॅम मधनं येऊन दाखव ना, ऑन डॉट. पण काय झालं काय? मला काकूंनी दारातच पकडलं. मग काय झालं? मला फारच ऑकवर्ड वाटलं. अगं आईला काही माहित नाहीये. 100% प्रशांत, मी ना आज कॉलेजला गेलेच नाहीये माहितीये. मला असं वाटतं ना की आई बाबांना आपण सगळं सांगून टाकावं. मी त्यांच्यापासून कधीच काही लपवलं नाहीये. लपवून ठेव असं कुठे म्हणतोय मी? योग्य वेळ आली की मी तुला सांगेन असं म्हटलं मी. पण म्हणजे कधी? म्हणजे हे बघ, समजा तू त्यांना आज सांगितलंस आणि त्यांनी उद्या मला त्यांना भेटायला बोलावलं, तर मी त्यांना काय सांगणार आहे? कधी करणार आहे लग्न? कधी करणार? फ्लॅट घेतल्यावर. तो कधी घेणार विचार करून सांगतो. याला काय अर्थ आहे? अगं ते जे जे प्रश्न विचारतील ना, त्यांची योग्य उत्तरं माझ्यापाशी असतील तेव्हाच जाऊन त्यांना भेटण्यात अर्थ आहे ना. अरे पण आपल्याला फ्लॅट कशाला हवा आहे? मी किती काय काय सांगितलं माहितीये तुझ्या घराबद्दल? समुद्र जवळ आहे, एवढं मोठं घर आहे, सुंदर घर आहे म्हणून. आहे ना, सुट्टीत राहण्यासाठी मस्त आहे. ए असं नाही, मला आवडेल इथे राहायला. 4 दिवस राहिलीस की कळेल. तुला नाही आवडत इथे? पूर्वी अजिबात आवडायचं नाही, आता आवडत. पण तरी बायकोला घेऊन नाही राहायला आवडणार. माझी लाईफस्टाईल खूप वेगळी आहे या सगळ्यांपेक्षा. आणि सगळेजण घरात असले ना की खूप वेगळं असतं ग. म्हणजे समजा तुला एखादी अर्जंट मेल पाठवायची आणि कलिका म्हणाली की नाही कम्प्युटर मला हवा, मग काय करशील तू? किंवा 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 तुला करोडपती बघायचंय आणि अण्णा म्हणाले की नाही मला न्यूज चॅनल बघायचंय, तर काय करशील? आपण आपल्या खोलीत एक नवीन टीव्ही घेऊया. अगं मग अक्का येईल, मला संत तुकाराम बघायचंय म्हणून. बघू देत की.
बघू. म्हणून मी काय म्हणतो की आपण ना थोडे थांबूया, तू थोडी मोठी हो मग आपण लग्न करू. काय काय माठ आहे स्मार्ट. चला परत एकदा गडबड सुरू. का अण्णा काही म्हणाले का चित्रांकडे कधी जायचंय म्हणून? कोण चित्रे? अहो असं काय करताय? डॉक्टर चित्रे, जानकीचे वडील. हा नाही ते काही अजून. ते आता आपण त्यांच्याकडे जायचंय का ती मंडळी आपल्याकडे येत आहे काही समजत नाही ने लव्ह मॅरेजच. हा म्हणजे म्हणून तू एवढ्या साड्या बघतेस? तसंच नाही गई, पण आता सुरू होईल ना एक एक साखरपुडा बैठक केळवण. काय हो माई म्हणतात तसं खरंच रजिस्टर लग्न होईल का? नाही तो काही विचारच नाही केला अजून मी. तुम्हाला ना कशात इंटरेस्टच नाही. आणखी एक सांगते, प्रशांतच्या लग्नात लतिकाचं सगळं विसरून जायचं. हे मी तुला सांगणार होतो. नवीन मुलगी घरात येईल तिचं स्वागत. शालिनी उद्या प्रशांतचं लग्न होईल, मग कधीतरी नंदूचं. मागे एकदा प्रशांत म्हणाला होता की लग्न झाल्यावर वेगळं राहीन म्हणून. त्याचही चूक नाहीये म्हणा. ही जानकी एकुलती एक आहे म्हणे, तिचं कसं काय होणार आहे ह्या आपल्या एवढ्या माणसात. उद्या नंदूची बायको येईल, ती कशी असेल, कुठून येईल, तिचं त्या दोघींचं पटेल का नाही, सगळे प्रश्न डोळ्यासमोर येऊन ठाकले. मग बाहेर गेला प्रशांत तर दादाला कसं वाटेल, वहिनींना काय वाटेल? मलाही नाही बरं वाटायचं. थोडक्यात काय, ह्या घरासंबंधी विचार करण्याची वेळ आलेली आहे. अहो तुम्ही बोलताय. नंदूला गॅरेज साठी जागा हवी आहे, आणायची कुठून? तुम्ही राजापूरला गेला होता तेव्हा मी सगळीकडे फिरलो, माझ्या बिल्डर मित्रांकडे जाऊन आलो. शालिनी हे घर पाडायचं झालं ना तर ह्या घराची प्रत्येक वीट मी माझ्या स्वतःच्या हातानं मोकळी करीन प्रेमानं. बाबल्या काका म्हणाले होते मुलंच गेली घरातून तर काय राहणार घराचं दगड बिटा. तेवढा एकच मार्ग आहे सर्वांना एकत्र ठेवण्याचा. नका हो असं बोलू. इतके दिवस तुम्हीच माझं डोकं खात होतात, नवीन बिल्डिंग हवी नवीन बिल्डिंग हवी. जोपर्यंत तुम्ही नाही म्हणत होतात तोपर्यंत ठीक होत, पण आता आता नको वाटत. प्रसादलाही इथे येता येईल हे नीट ठरवायचं झालं तर प्रसादलाही इथं बोलवून घ्यावं लागेल. आपल्याविषयी अनेक वेळेला बोलणं झालेलं होतं, चर्चा झालेली होती, तरी सुद्धा तू फॉर्म आणलास आणि तुम्हाला एका शब्दाने सांगितलं नाहीस. हे बघ तू असाच रिॲक्ट होणार हे माहिती होतं मला. असाच असाच म्हणजे कसा? चिडणार. हे बघ अलका तू माझं म्हणणं लक्षात घे, तू मुद्दा लक्षात घे. तू NSDला गेलीस तर मी का चिडावं? तू हे सगळं कोणालाही न सांगता गुपचूप केलंस ना त्याचं वाईट मात्र मला नक्की वाटलेलं आहे. आणि उद्या तू NSDहून परत आली असतीस तर एक प्रशिक्षित अभिनेत्री मिळालीच असती की मला. मला म्हणजे मी तिकडून आल्यानंतर तुझ्या बरोबरच काम करणार आहे असं तू गृहीतच धरलंयस? नाही करणार. हे बघ तसं म्हणाले नाही मी, तू फक्त मला गृहीत धरतोयस एवढंच म्हणाले मी. हो आमच्यात धरतात. आपली ज्यांच्याशी खूप छान मैत्री असते त्यांना त्यांच्या बेसिक मिनिमम गोष्टी आमच्यात गृहीत धरतात. पण ह्यापुढे तुझी कुठलीही गोष्ट नाही धरणार गृहीत. एनिवे हे बघ आत्ता घरातल्या लोकांच्या पुढ्यात मला हा विषय नकोय प्लीज. त्यांना सुद्धा अजून मी काही सांगितलेलं नाहीये, बघितलंस ना
हो पण त्या सगळ्यांशी तू नाटकावर चर्चा करतेस का? नाही, आपलं तसं आहे. आपण कॉलेजमध्ये कॅन्टीनमध्ये नाटक नाट्यविषयक चळवळ करिअर ह्याविषयी बोलतो गप्पा मारतो. नाही बोलत हो. आणि असं असून सुद्धा तू फॉर्म आणलायस हे तू मला एकदाही सांगितलं नाहीस. यापुढे ना परवानगीच घेत जाईन लेखी तुझी. मी परवानगी हा शब्द म्हणलेलो नाहीये. तू मुद्दाम मला मिस इंटरप्रेट करतेस आणि माझ्या मते मुद्दाम. हे बघ, मी अशीच आहे अशीच आहे. मी तुझा प्रॉब्लेम काय आहे? आता मला घरातल्या लोकांच्या पुढे हा विषय नकोय म्हणते तरी तुझं चालूच. नाही, मी बोलणंच बंद करतो. मी बोलणं बंदच करतो. मरते मंग्या. अरे कुठे निघालायस? घरी माझ्या अण्णांना भेटायचं म्हणालास ना. भेटीन पुन्हा केव्हा तरी. मंग्या. हे बघ मंग्या, मी अशीच आहे. तुला माहितीये तू अशीच आहेस हे मला माहित आहे. पण आता अति झालं, फार झालं. आता तरीही मी इतके दिवस येत होतो. नाही आता बास, आता बास. अच्छा मंग्या, मंग्या. आपल्या घरात सगळ्यांना कळलं असेल जानकी बद्दल. डोंट टेल मी चिंगे. मी नाही सांगितलं हे काय. मी असं कोणाच्या पाठी नाही बोलत. आपलं असं सरळ असत समोर. हो का? पाठी मागून पुढे बरं नाही ते काय अगोपणा केला असं दिन थोतरीत माहिती आहे. काय झालं झालं अग, मग तुझा चेहरा का असा दिसतोय? नाही काय नाही. अलका, अलका इथे इथे बस. काय झालं? भांडण झालं मंग्याशी. हे का? मंग्याशी ना असं तोंड करून बसली मला वाटलं काकूशी. मंग्याशी काय रोजच भांडण होतं तुझं. पण हे जरा सिरियस होत. तो निघून गेला इथपर्यंत येऊन. तूच त्याला काहीतरी बोलली असणार नक्की. अलका, मी NSDचा फॉर्म आणला आहे त्याला सांगितलं नाही. मग तो चिडला. त्याला आवडतं माझ्यावर दादागिरी करायला. मला अजिबात नाही आवडत. अय्या, तू NSDचा फॉर्म आणलास आणि घरात पण माहित नाही कोणाला? NSDचा फॉर्म म्हणजे नक्की काय? नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. 3 वर्षाचा कोर्स असतो तो दिल्लीला. मग घरात कोणालाही न सांगता तू फॉर्म आणलास. मग मंग्याच्या आधी मीच तुला ओरडतो. पण तो मला रागवणारा कोण? तुझं वेगळं आहे. तू भाऊ आहेस माझा. आणि तो मित्र नाही तुझा? हा मित्र, मित्रच. मग त्यांनी असा माझा ताबा घेऊ नये. ए अलकाताई, मंग्या अजिबात तसा नाही. आणि ताबा घेऊ नये म्हणजे? म्हणजे मी माझी प्रत्येक बारीक सारी गोष्ट त्याला सांगावी अशी त्याने अपेक्षा करू नये. अलका मला एक सांग, तुझ्याकडनं कोणी कशाची अपेक्षा करावी असं म्हणणं आहे तुझं? तुम्ही कोण मला विचारणार आहे? मी कोणाला आन्सरेबल नाही आहे. अमक्यानी माझ्याकडनं अमकी अपेक्षा ठेवू नये. मग नक्की तू कोणाचा कसला हक्क मान्य करतेस? 3 वर्षाच्या कोर्सचा फॉर्म तू घरात आणलास, कोणालाही सांगितलं नाहीस का? त्याआधी आम्हाला विश्वासात घेऊन हे सगळं सांगितलं असतंस तर काही बिघडलं असतं तुझं? एक गोष्ट तुला सांगतोय नीट अलका, लक्षात ठेव, फार महत्वाची गोष्ट आहे.
हे बघ, नो मॅन इज अन आयलंड. कुणीही माणूस बेट बनून जगू शकत नाही.